ग्रामीण भागातील मानसिकतेचा अनेक लोक गैरफायदा उठवित असतात. समाजातील अशिक्षितपणाचा लाभ उठवित अशा प्रवृत्तीने कित्येकांना ठकविले आहे. आताही सायखेडा गावात काही मंडळी ग्रामस्थांना अल्प मोबदल्यात कुंडली काढून देत असल्याचं जागरूक युवकांच्या लक्षात आलं. त्यांनी चौकशी केली असता या कुंडलीच्या आधारे नागरिकांना गृहमन चांगले नसल्याची बतावणी करून विविध खडे घेण्यासाठी आग्रह केला जात होता. घडला प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला. माणसं आहे, आम्ही देवाचे पुजारी आहे, असं करून लोकांची लुटालूट केली. बरं, केंद्राचे नाव पण सांगत नव्हते, त्यांना नाव विचारलं तरी नाव सांगत नव्हते. कुठले ते, त्यांचं काय नाव, गाव, त्यांचं नाव, त्यांनी त्यांचं स्वतःचं नाव सुद्धा सांगितलं नव्हतं. तुम्ही किती लोक आहे? आम्ही 3 जणच आहे. एक त्यांचे पैसे पण दिले आम्ही, कुंडलिकांचे पैसे सगळे आहेत, तेवढे रिटर्न करून दिले त्यांना. पण तुम्ही अख्खा गाव लुटला म्हणे? अहो नाही, गावात काही संबंध नाही त्याच्यामध्ये. आम्ही काहीच नाही लुटलंच नाही तर कसं काय म्हणायचं. आता ज्यांनी ज्यांनी आमच्याकडे कुंडल्या काढले ते स्वतः येऊन पैसे घेऊन गेले, स्वतःहून पैसे घेऊन गेले ज्यांनी काढले त्यांनी. कुंडलीचे किती घेता तुम्ही? 100 रुपये. आणि किती दिवसात कुंडली देता? 2 दिवसात. दिल्या का लोकांना? हो दिले ना. बरं, तुमची शिक्षा विद्या काय ते सांगा ना आम्हाला. आम्हाला कळायला पाहिजे तुमची शिक्षा विद्या काय, तुमच्या काय विद्या आहे ते आम्हाला कळायला पाहिजे ना. तुम्ही बाहेर येड्यात काढलं, सगळे गरीब दुबळे, सगळे गरीब दुबळे, सगळे हातावर पंच लोकांची. तुमच्या गाडी सुद्धा बिगर पासिंग गाडी. हे लोक 151 रुपयामध्ये कुंडली काढून देतो म्हणता. 100 आधी नाव वगैरे घ्या, जन्मतारीख घ्या, त्या 2 दिवसानंतर कुंडली का आणून द्या. कुंडली का आणून दिल्यानंतर सांगत्या का तुमच्या घरात असा दोष आहे, तुम्हाला असा दोष आहे, मंगळ आहे, याचा हा खडा घालावा लागेल, त्याचा तो खडावा घालावा लागेल. मग त्यांच्याकडे ते खडे कोणता 5,000 आहे, कोणता 10,000 आहे, कोणी 17,000 आहे, असं लोकांनी तिकडे घेतले. पण तर चला पाहूया, इथं पाहिली का मित्रांनो खूप गर्दी झालेली आहे. का ही तर सायखेडा गावामधील एक गल्ली आहे शाळेजवळ. अनिसने घेतलेल्या भूमिकेमुळे त्या बोगस ज्योतिषांना काढता पाय घ्यावा लागला. गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.